वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनदर व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ आहे या मध्ये आपण गुड न्यूज आहे आपल्या सगळ्यांसाठी आजपासून जे आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंट टी टी आहे सी टेट तिचं ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे सुरू होत आहेत रजिस्ट्रेशन सुरू होत आहे आणि आज आजपासून जे आहे ते तुम्हाला आवेदन करायचं या परीक्षेसाठी काय आहे पूर्ण डिटेल माहिती हा व्हिडिओ बघितल्यानंतर जे आहे ते तुम्ही व्यवस्थित रित्या आणि काळजीपूर्वक रित्या फॉर्म जो आहे फिलअप करायचा आहे जेणेकरून फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारचे मिस्टेक तुमच्याकडून होणार नाही आणि या परीक्षेचं किंवा ही जी एक्झाम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची सी टेट आपल्याला दोन परीक्षा द्याव्या लागतात एक तर आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा टी पास पाहिजे किंवा एक तर सेंट्रल गव्हर्नमेंटची सी टी पास पाहिजे जर आपल्याला शिक्षक व्हायचं असेल तर तर हा एक चांगली किंवा ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आप आहे आपल्यासाठी की आता जे आहे आजपासून रेजिस्ट्रेशन सुरू होणार आहे किंवा आजपासूनच फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे टी टी ची तर माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचंय त्यांनी ही संधी चुकू नये तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तर या संधीचा लाभ नक्की घ्या आता थोडक्यात या परीक्षेच्याबद्दल किंवा या फॉर्मबद्दल प्रकारे फॉर्म फिलअप करायचा आहे आणि काय काय गोष्टी तुम्हाला नमूद करायच्या आहे आणि कोणत्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहे त्या बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्ससाठी तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघा पहिली जी गोष्ट आहे ती आहे ही जी एक्झाम आहे हिचं नोटीस जी आहे पब्लिक नोटीस अगोदर रिलीज करण्यात आली होती काही दिवसा अगोदर त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं एकतीस दहा दोन हजार बावीस पासून म्हणजे एकतीस ऑक्टोबर पासून चोवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे या परीक्षेचा आणि वीस वेगवेगळ्या वे भाषांमध्ये वीस डिफरंट लँग्वेजेसमध्ये ही परीक्षा कंडक्ट करण्यात येणार आहे परीक्षा जी आहे ती सीबीटी मोडवर आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे ऑनलाईन होणार आहे याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का ते बघणार आहोत आणि आपल्याला फी स्ट्रक्चर सुद्धा माहीत आहे जर आपण ओबीसी किंवा ओपन कॅटेगरीमध्ये येत असू तर त्यावेळेस आपल्यासाठी फी राहणार आहे एका पेपरसाठी जर तुम्हाला कोणता तरी एक पेपर द्यायचा आहे पेपर एक असेल किंवा पेपर दोन असेल कोणताही एक पेपर द्यायचा तर त्यावेळेस तुम्हाला फी असणार आहे हजार रुपये दोन पेपर जर द्यायचे असेल पेपर एक आणि पेपर दोन सुद्धा तर त्यावेळेस तुम्हाला फी स्ट्रक्चर असणार बारा आहे बाराशे रुपये जर आपण एस सी एस टी किंवा वेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल किंवा दिव्यांग असाल तर त्यावेळेस तुमच्यासाठी फी स्ट्रक्चर आहे एका पेपरसाठी तुमची फी पडणार आहे पाचशे रुपये आणि दोन्ही पेपर जर तुम्हाला द्यायचे असतील तर त्यावेळेस फी स्ट्रक्चर तुमचं असणार आहे सहाशे रुपये तर आता मेन मुद्द्यावर येऊया काय आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची टीईटी बघा ही जी एक्झाम आहे जिचं नाव आहे सी टी दोन हजार बावीस आ, ही जी एक्झाम आहे ही कोण ऑर्गनाईज करतात तिला सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंड एज्युकेशन ऑर्गनाईज करते नंतर एक्झाम मोड जे आहे तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे सीबीटी मोड आहे ऑनलाईन होणार आहे एक्झाम याची दोन असतात नंतर नोटिफिकेशन कधी रिलीज झालं बघा ऑक्टोबर वीस म्हणजेच वीस ऑक्टोबर दोन हजार बावीसला ला नोटिफिकेशन आलेलं आहे या परीक्षेचं पहिल्यांदा आणि नंतर ऍप्लिकेशन फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे तर ऍप्लिकेशन फॉर्म आजपासून म्हणजे एकतीस पासून ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत असणार आहे आता तुम्हाला हे पण माहीत पाहिजे की ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे ज्याद्वारे आपण फॉर्म भरू शकतो तर ऑफिशियल वेबसाईटचं नाव आहे सी टी टी डॉट एन आय सी डॉट इन ही ऑफिशियल वेबसाईट आहे ज्यावर तुम्हाला जायचं आहे आणि फॉर्म फिलअप करायचं आहे फॉर्म फिलअप करण्या अगोदर काही गोष्टी महत्वाच्या आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जितक्या लवकर फॉर्म भराल तितके चांगला आहे कारण की तुम्ही जर लवकर फॉर्म भरला तर तुम्हाला जे हवं आहे ते सेंटर जे आहे मिळू शकते एकदा का सेंटर फुलफिल झालं आणि त्यावेळेस जर सेंटर अवेलेबल नसेल तर त्यावेळेस तुम्हाला ते सेंटर मिळणार नाही म्हणजे जे पहिले येणार त्यांना पहिली प्रायोरिटी दिली जाणार अशा प्रकारचं एक प्रकारची भूमिका आहे नंतर पुढे आहे लास्ट डेट किती आहे सबमिशनची चोवीस नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे करेक्शन विंडो जो हो आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस पर्यंत राहणार आहे तुम्हाला करेक्शन करायचं असेल फॉर्ममध्ये तर मॉक टेस्ट जी आहे मॉक टेस्टची तारीख दिलेली आहे डिसेंबर दोन हजार बावीस ऍडमिट कार्ड कधीपर्यंत येऊ शकतो या परीक्षेचं तर डिसेंबरमध्ये दोन हजार बावीस मध्ये येऊ शकतं सेंट्रल गव्हर्नमेंटची जी टी टी आहे सी टेट दोन हजार बावीस हिची एक्झाम डेट किती आहे जानेवारी दोन हजार तेवीस प्रोविजनल अँसर की म्हणजे इंटरव्ह्यू अन्सर की ज्याला म्हणतो आपण ती येऊ शकते फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये आणि फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्येच डेट परीक्षा जी आहे ती होती आहे आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते डेट फॉर रेझिंग ऑब्जेक्शन अगेन्स्ट प्रोविजनल अँसर की प्रोव्हिजनल अँसर की च्या अगेन्स्ट आपल्याला जर काही ऑब्जेक्शन असतील तर ते नोट डाऊन करायसाठी किंवा ते आपल्याला जर मांडायचे असतील किंवा आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही घेऊ शकता फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत समोर बघा ही जी एक्झाम आहे इचा हिची फायनल आन्सर की येणार आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये आणि रिझल्ट अनाऊन्स होणार आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये आता समोर बघूया फक्त हा जो टाइम टेबल आहे सेंट्रल गवर्नमेंटच्या टीईटीचा हा टाइम टेबल आणि टेट एक्झाम जी आहे टेट एक्झाम दोन हजार बावीस जी महाराष्ट्र गव्हर्नमेंट कंडक्ट करणार आहे तर ती कधी होणार आहे त्याच्याबद्दल अजूनही आपल्याला निश्चित जे संभाव्य वेळापत्रक आहे ते डिसेंबरमध्ये येणार आहे त्यावेळेस आपण ते डिस्कस करणार आहोत आता इथे बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय लागणार आहे सगळ्यात अगोदर नॅशनॅलिटी काय राहणार आहे नॅशनॅलिटी इंडियन असणं आवश्यक आहे नंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन किती लागणार आहे पेपर एक साठी तुमचं क्वालिफिकेशन किती असलं पाहिजे पेपर दोन साठी तुमचं क्वालिफिकेशन किती असलं पाहिजे तर पेपर एक साठी इथं दिलेलं आहे पेपर एक साठी कमीत कमी तुम्ही बारावी जे आहे ॲटलिस्ट ट्वेल्थ क्लास जे आहे तर पास पाहिजे विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स आणि दोन वर्षाचं तुम्ही डी एड किंवा चार वर्षाचा बी एड जो जो प्रोग्राम आहे तो केलेला पाहिजे अलँग विथ फिफ्टी पर्सेंट मार्क्स म्हणजे बारावी झालेली पाहिजे तुमची पन्नास टक्क्यासहित आणि बी एड किंवा बी एड झालेलं पाहिजे त्याच्यात सुद्धा तुम्हाला पन्नास टक्के पाहिजे पेपर सेकंड जो आहे तो पेपर सेकंड कोणाला देता येणार आहे ज्यांची बारावी झालेली आहे आणि चार वर्षाचा बी एडचा प्रोग्राम झालेला आहे ते देऊ शकतात किंवा ज्यांचं बी ए बी एड किंवा ज्यांचं बी एस सी बी, बी एड आहे ते पेपर दोन देऊ शकतात एज्युकेशनल क्वालिफिकेशन नंतर जे आहे ते इथे दिलेलं आहे एज लिमिट किती आहे तर इथे एज लिमिट दिलेलं नाहीये याने असं सांगितलेलं आहे देअर इज नो अपर ऑर लोअर एज लिमिट टू अपियर इन द सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट विच इज हेल्ड बाय सीबीएसई द्वारे ही जी टेस्ट घेतली जाणार आहे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट या टेस्टसाठी अपर एज लिमिट किंवा लोअर एज लिमिट नाहीये त्याच्यामुळे ही आनंदाची बातमी आहे आपल्यासाठी नंतर जे आहे तर इथे फी स्ट्रक्चर देण्यात आलेलं आहे जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलंय तुम्हाला पेपर एक पेपर दोन द्यायचा असेल तर जनरल आणि ओबीसीसाठी फी स्ट्रक्चर आहे एक हजार रुपये आणि जर तुम्हाला पेपर एक किंवा पेपर दोन पैकी पे कोणता तरी एक द्यायचा असेल पण तुम्ही एस सीमध्ये एस टीमध्ये किंवा डिफरंट एबल पर्सनमध्ये येतात तर त्यावेळेस पाचशे रुपये दोन्ही पेपर द्यायचे असले तर ओपन ओबीसीसाठी बाराशे रुपये आणि जर तुम्ही काशमध्ये येत असाल तर सहाशे रुपये आता पुढे बघा काय करायचं आहे ही जी एक्झाम आहे एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे एक्झाम बोर्ड सीबीटी असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे क्वेश्चन किती टाइम ड्युरेशन किती राहणार आहे तर दीडशे मिनिट्स असणार आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला टू अँड हाफ आवर्स म्हणजे अडीच तास मिळणार आहे हा पेपर सोडण्यासाठी क्वेश्चनचा जो टाईप आहे तो सी क्यूज असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे नंतर किती क्वेश्चन असणार आहे टोटल टोटल क्वेश्चन असणार आहे वन फिफ्टी दीडशे क्वेश्चन असणार आहे टोटल मार्क्स किती आहे टेस्टसाठी दीडशे मार्क्स आहे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आनंदाची गोष्ट आहे की या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का तर निगेटिव्ह मार्किंग बिलकुल नाही आहे म्हणजे तुम्ही पूर्ण प्रश्न अटेंड करू शकता आणि मार्किंग स्कीम कशी आहे तर एका प्रश्नाला एक मार्क आहे म्हणजे दीडशे प्रश्नाचा पेपर आहे दीडशे मार्क्स आहे आणि अ नो निगेटिव्ह सिस्टीम निगेटिव्ह सिस्टीम अजिबात नाही आहे आणि तुम्हाला जे आहे फक्त अडीच तास मिळणार आहे हा पेपर सोडण्यासाठी पेपर ऑनलाईन मोडमध्ये होणार आहे पुढे बघा आता पेपर एक साठी कोणकोणते सब्जेक्ट आहे आणि पेपर दोन साठी कोणकोणते आहे पेपर एक साठी सब्जेक्ट जे आहेत ते आहेत तीस साठी असणार आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी दुसरा असणार आहे तीस साठी लँग्वेज वन तिसरा असणार आहे लँग्वेज टू तीस मार्क्ससाठी मॅथमॅटिक्स तीस साठी आणि एन्व्हायरमेंटल स्टडीज तीस मार्क्ससाठी असे दिवशी मार्क होतात पेपर दोन साठी बघा काय आहे सिलेबस पेपर दोन साठी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी तीस मार्कसाठी लँग्वेज एक तीस मार्कसाठी लँग्वेज दोन तीस मार्कसाठी इंग्लिश हिंदी एक जी म्हणतो आपण त्याला आणि मॅथेमॅटिक्स अँड सायन्स सायन्सवाल्या विद्यार्थ्यांसाठी आणि सोशल स्टडीज अँड सोशल सायन्स वाले विद्यार्थ्यांसाठी साठ मार्कसाठी असे दीडशे मार्क होणार आहे ही जी एक्झाम आहे ही वीस वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये कंडक्ट केल्या जाणार आहे आणि ते वीस वेगवेगळ्या लँग्वेज कोणत्या आहे बघा याच्यामध्ये इंग्लिश हिंदी संस्कृत पंजाबी उर्दू बांगला मणिपुरी तामिळ मराठी मराठी भाषेचा सुद्धा समावेश आहे आणि वेगवेगळ्या भाषा आहेत गुजराती कनडा तुम्ही बघू शकता आणि नंतर क्वालिफाईंग मार्क्स किती लागणार आहे सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा मुद्दा आहे हा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला किती मार्क्स लागणार आहे जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला साठ टक्के मार्क्स पाहिजेत या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी म्हणजे जवळपास दीडशे पैकी नव्वद मार्क्स तुम्हाला आले पाहिजे नव्वद मार्क्स जर तुम्हाला पडले तर तुम्ही या परीक्षेमध्ये पात्र होता किंवा ही परीक्षा पास होता आणि जर तुम्ही ओबीसीमध्ये

सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे ते सोबत ठेवायचे आहेत एक फोटोग्राफ सोबत ठेवायचा आहे नंतर मार्कशीट्स वेगवेगळ्या त्या आहेत तो सोबत ठेवायचे आहे नंतर सिग्नेचर साठी सिग्नेचर स्कॅन करावे लागणार आहे आणि डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करावे लागणार आहे तुम्हाला स्कॅन करून या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे आता करायचं काय आहे बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला जायचं आहे ऑफिशियल वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटचं नाव आहे सी टी डॉट एन आय सी डॉट इन ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक विंडो दिसेल किंवा तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ज्यामध्ये लिहिलेलं असेल सी टी टी डिसेंबर दोन हजार बावीस रेजिस्ट्रेशन त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला तिथे तुमचं नाव वडिलांचं नाव डेट ऑफ बर्थ ॲड्रेस फिल करायचा आहे आणि केअरफुली पूर्ण जी इन्फॉर्मेशन आहे अजूनही बाकीची ती भरायची आहे आणि नंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे नंतर जे आहे तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन पूर्ण फिलअप करायचं आहे तुमचं नंतर तुमचा फोटोग्राफ सिग्नेचर जे आहे स्कॅन करून डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायचे आहे आणि नंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे नंतर ऍप्लिकेशन फी जी आहे तुमची ती अप्लिकेशन फी पूर्ण फिलअप करायची आहे आणि नंतर ऍप्लिकेशन केल्यानंतर तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे त्याची तुम्हाला प्रिंट तुमच्याजवळ ठेवायची आहे जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्हाला ती कामा येणार आहे तर अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही अप्लाय करू शकता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जितक्या लवकर तुम्ही ॲप्लिकेशन सादर कराल तितकं चांगलं आहे आणि विशेष म्हणजे आतापर्यंत आता तरी सध्या लेटेस्टमध्ये मी आत्ता जस्ट ज्यावेळेस वेबसाईट व्हिजिट केली तर त्यावेळेस विंडो ओपन झालेला नाही आहे रजिस्ट्रेशनसाठी पण आजच्या तारखेमध्ये आजपासूनच रेजिस्ट्रेशन सुरू आज होणार आहे त्याच्यामुळं रेग्युलरली व्हिजिट करत राहा वेबसाईटला जसं रेजिस्ट्रेशन विंडो ओपन होईल लगेच तुम्ही रेजिस्ट्रेशन सुरू करा आणि तुमचं ॲप्लिकेशन लवकरात लवकर सादर करा जेणेकरून तुम्हाला जे हवं आहे ते एक्झामिनेशन सेंटर मिळेल आणि काळजीपूर्वक केअरफुली हा फॉर्म फिलअप करा हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना गरज आहे जे टी टी अनुत्तीर्ण आहे त्यांच्यासाठी किंवा ज्यांना टी टी द्यायची आहे त्यांच्या त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रकारचे नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि हा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर भेटूया फुड मध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि हा अजून एक गोष्ट आहे माझं डिस्क्रिप्शनमध्ये नवीन चॅनलची लिंक आहे व्लॉगिंग चॅनल आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन माझ्या नवीन चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करू शकता तर भेटू या फुड मध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता थँक्यू सो मच